जम्मू काश्मीरमधील तीर्थयात्रींच्या बसवर झालेल्या हल्ल्या प्रकरणातली. दहशतवाद्यांकडे पाकिस्तानी लष्कराची शस्त्र आढळल्याची माहिती आहे. भारतीय जवानांनी केलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये पाकिस्तानी हत्यारं सापडलेली आहेत अशी माहिती सध्या समजते आहे. धक्कादायक बाब म्हणावी लागेल. काही भाविक होते, यात्रेकरू होते या बसमध्ये. जम्मू काश्मीरमध्ये त्यांच्या बसवर हा हल्ला दहशतवाद्यांकडून करण्यात आला. 10 जण याच्यामध्ये जागीच मृत्युमुखी पडले. जवळपास 30 ते 35 जण जखमी आहेत ज्यांच्यावर सध्या उपचार केले जात आहेत. आणि भारतीय जवानांनी काल सकाळपासून पुन्हा एकदा सर्च ऑपरेशन सुरू केलं, ज्याच्यामध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी लष्कराची शस्त्र या दहशतवाद्यांकडे आढळली आहेत अशी माहिती समजतीय. भारतीय जवानांच्या सर्च ऑपरेशनमधून ही अत्यंत महत्वाची बाब उघड झाली असं म्हणावं लागेल. जम्मू काश्मीरमध्ये तीर्थयात्रींची ही बस होती. एका वळणावर या बसवरती हल्ला करण्यात आला आणि ही बस दरीत कोसळली, ज्याच्यामुळे 10 जण ठार झाले तर 33 जण जवळपास जखमी झाल्याची माहिती कळत होती. आणि हे जे हल्ला करणारे दहशतवादी होते त्यांच्याकडे पाकिस्तानी लष्कराची शस्त्र आढळलेली आहेत. भारतीय जवानांनी काल सकाळपासून पुन्हा एकदा सर्च ऑपरेशन या भागामध्ये सुरू केलं होतं आणि याच जवानांच्या सर्च ऑपरेशनमध्ये ही महत्त्वाची माहिती हाती लागलेली आहे. ती म्हणजे या हल्ला केलेल्या दहशतवाद्यांकडे पाकिस्तानी लष्कराची शस्त्र आढळली आहेत. काश्मीरमधील तीर्थयात्रींच्या बसवर हा हल्ला झाला होता. प्रतिनिधी शिवाजी काळेंकडून अपडेट्स घेऊया. शिवाजी, काय आणखी तपशील आहेत याबाबत? पाकिस्तान या सीमेपार भारतावरती अटॅक करण्यासाठी सशस्त्र असतो किंवा दारुगोळा असतो पुरवला जातो असा सातत्यानं भारत सांगत आलेला आहे. मात्र पाकिस्तान याकडे दुर्लक्ष करताना आपल्याला पाहायला मिळतं. मात्र आता प्रत्यक्षपणे जे पुरावे हाती आलेले आहे हे भारतासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. जगाच्या पाठीवरती पाकिस्तानचा चेहरा जो आहे पुन्हा एकदा या निमित्ताने उघडा पडलेला आहे. आणि पाकिस्तान ज्या पद्धतीने टेररिस्टने दहशतवाद्यांनी भारताच्या भक्तांच्या जे यात्रेकरू होते त्यांच्यावरती अटॅक केला, त्यामध्ये 10 लोकांचा मृत्यू झाला. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं, गेल्या महिन्यात देखील एअरपोर्टच्या जवानांवरती गोळीबार करण्यात आला होता, तर यासाठी कोण दारुगोळा पुरवत आहे हा प्रश्न उपस्थित केला जात होता. आणि भारत सातत्याने जगाला हे सांगत आहे की भारतामध्ये लोकशाही चांगल्या पद्धतीने नांदत आहे. गेल्या काही दशकांमध्ये आपण जर पाहिलं असेल तर इतकं मतदान झालं नव्हतं, इतकं जम्मू काश्मीरच्या लोकांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभाग झाला घेतला आणि लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊन आपल्या मताचा हक्क बजावला. जम्मू काश्मीरमध्ये सातत्यानं पाकिस्तान सांगत आलेलं आहे की जम्मू काश्मीरमध्ये त्या लोकांना अधिकार नाहीये, त्यांच्यावरती अन्याय होतो, अत्याचार होतो. मात्र ही जी बाब होती कुठेतरी तिथल्या स्थानिक नागरिकांनीच याबाबत स्पष्टीकरण देत लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला. आता कुठेतरी पाकिस्तानला या गोष्टीच्या मिरच्या लागताना पाहायला मिळतं. एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर आणि पदग्रहण केल्यानंतर त्यांना त्यांचं स्वागत करतात, त्यांच्याबद्दल स्तुतिसंग उद्गारतात. मात्र दुसरीकडे पाठीवरती वार करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडनं सुरूच आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील जेव्हा नवाज शरीफ यांनी त्यांचा स्वागत केलं होतं त्यावेळेस निश्चून सांगितलं होतं की तुम्ही जे काही बोलताय पाकिस्तान भारत पाकिस्तानशी भविष्यामध्ये शांततेच्या संदर्भात बोललं करू शकतं. मात्र ज्या पद्धतीने आता ह्या घटना घडत आहेत, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे शपथ घेत होते आणि यात्रेकरूंवरती गोळीबार सुरू होता, त्यामुळे भारत या सगळ्या गोष्टीबाबतीमध्ये आणखीन कठोर होणार याची याबद्दल तीन मात्र शंका नाहीये. आणि भविष्यात याचं उत्तर पाकिस्तानला आता देण्यासाठी भारताकडे पुरावे असल्यामुळं भारत आंतरराष्ट्रीय स्तरावरती पाकिस्तानला उघडा पाडेल. निश्चित. आणि भारताकडून काय ठोस पाऊल उचललं जात आहे हे भविष्य काळात पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी. Thank you.